उद्धव ठाकरेंनी मतदाना दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार, आशिष शेलार यांनी केली होती ठाकरेंच्या पत्रकार परिषदेबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार. काँग्रेसच्या स्नेहा भोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी, स्नेहा भोजनात विशाल पाटलांचा विश्वजित कदम यांच्या उपस्थितीनं काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरमध्ये जेलमधून चालू होता गर्भपाताचा धंदा, मास्टरमाइंड हर्सुल आणि सतीश सोनावणे जेलमधून चालवायचे गर्भपाताचे रॅकेट. पुण्यात हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलांना मध्य दिल्यास 50,000 दंड, तर पब बारमध्ये येणाऱ्या मुलांचं वय तपासलं जाणार. राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीची सक्ती नाही, आतापर्यंत 1 ते 12वीपर्यंत इंग्रजी विषय होता बंधनकारक. पश्चिम बंगालमध्ये 2010 नंतर सरकारनं दिलं 42 प्रवर्गांचं ओबीसी आरक्षण रद्द, कोलकाता हायकोर्टाचा मोठा निर्णय. पुढील 4 दिवस पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. राज्यातील दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती, आयोगानं परवानगी दिल्यास दुष्काळावर उपाययोजना करता येणार. काँग्रेसचे करवीर मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 3 दिवसांपासून पी एन पाटलांवर सुरू होते उपचार. घाटकोपर दुर्घटनेनंतर बीएमसीला जाग, होर्डिंगच्या धोरणासाठी नव्या समितीची स्थापना, बीएमसीच्या होर्डिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बार, पब आणि वाईन शॉपवर नजर ठेवण्याची काँग्रेसची मागणी, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना काँग्रेसचं निवेदन. मुंबईत मालमत्ता कर भरण्यासाठी उरले फक्त 3 दिवस, त्यानंतर मुंबईकरांना प्रति महिना 2% दंड आकारला जाणार. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला पुणे रिंग रोड आणि विरार अलिबाग कॉरिडॉरचं कंत्राट, निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनी मेघा इंजिनिअरिंग. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.